भारतीय प्रजासत्ताकाचा 74वा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 26 जानेवारीला सकाळी ठीक 9 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे. कस्तुरचंद पार्क येथे यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. मान्यवरांना निमंत्रण पाठविण्यात आले असून आज पोलीस दल व विविध पथकांनी या ठिकाणी पथसंचालनाची रंगीत तालीम केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वजवंदनानंतर नागरिकांना संबोधित करणार आहे. यावेळी प्रमुख अतिथींच्या विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, माध्यम प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित करण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांच्या कवायती, पोलीस दलांचे लयबद्ध पथसंचालन बघायला मिळणार आहे. पथसंचालनामध्ये 24 विविध पथक सहभागी होत आहे. यामध्ये पोलीस दलासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, पोलीस श्वान पथक, भोसला सैनिक शाळा, मनपा, अग्निशामक दल, आरोग्य विभाग, क्रीडा विभाग व कृषी विभागाची अद्ययावत तयारी दर्शवणारे चित्ररथही असणार आहे.